शिक्षणाच्या संदर्भातली अवस्था काय आहे? खरं म्हणजे आता त्याच्याबद्दल बोलायलाच नको, शाळा महाविद्यालय आणि परीक्षेचा जो काही बट्ट्याबोळ झाला, पण तेच महत्वाचं आहे. आज अध्यक्षांनी आम्हाला समजलं पाहिजे की अचानकपणे दोन कुलगुरूंनी राजीनामा का दिला. राजीनाम्यात तर त्यांनी सांगितलंय की कोणी तब्येतीचं कारण सांगितलंय, कोणी खाजगी कारण सांगितलंय, पण माध्यमातून जे आम्हाला वाचायला मिळतं आणि ते कुलगुरू जे खाजगीत सांगतात ते असं सांगतात की आमच्यावर प्रेशर येत आहे. अध्यक्ष महोदय, हे बघा, पगार विभागातनं काम मात्र मंत्र्यांच्या ताफ्यात, पगार काय काय काय, अरे बापरे, खूपच गोष्टी आता एवढ्या नाही सांगत मी, तुम्ही नंतर वाचून दाखवा, खूपच आहे. अध्यक्ष महोदय, असं कधी हस्तक्षेप होत नव्हता. विद्यापीठांच्या संदर्भात त्यांना स्वायत्तता दिली होती. विद्यापीठाचे टेंडर कोणाला द्यावी हे मंत्री ठरवतील, कोणाला जागा द्यावी हे मंत्री ठरवतील. म्हणजे तुम्हाला या ठिकाणी अध्यक्ष महोदय आपले कार्यक्रम करायचे आणि त्याकरता विद्यापीठाला वेठीस धरायचं, हे जे काही अध्यक्ष महोदय चाललेलं आहे कुठेतरी हे बंद झालं पाहिजे असं अध्यक्ष महोदय माझं स्पष्ट मत आहे.